नमस्कार मित्रांनो आज आपण या भागामध्ये शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी याआधी दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे तर सुरुवात करूया आपण दशांश अपूर्णांकाच्या बेरजेला उदाहरण घेऊया आपण एक बघा एका पेन्सिलची किंमत अडीच रुपये आणि एका पेनाची किंमत साडेचार रुपये आहे तर त्यांची एकूण किंमत किती बघा यामध्ये पेन्सिलची किंमत आहे अडीच रुपये अडीच रुपये म्हणजे दोन रुपये आणि अर्धा रुपया ज्याला आपण पन्नास पैसे म्हणतो तर पेनाची किंमत आहे साडेचार रुपये म्हणजेच चार रुपये आणि अर्धा रुपया अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे आता यांची जेव्हा आपण बेरीज करतो तर ते किती होते जे पूर्णांक आहेत दोन आणि चार म्हणजे सहा हे पूर्ण झाले आणि अर्धा रुपया आणि अर्धा रुपया एक रुपया असे एकूण सात रुपये म्हणजे त्याची बेरीज या दोघांची बेरीज किती झाली सात रुपये किंमत झाली सात रुपये हीच बेरीज आपण दशांश अपूर्णांकाच्या पद्धतीनं करूया बघा ती कशी मांडणी होईल दोन रुपये पन्नास पैसे दोन पॉईंट पन्नास साडेचार रुपये म्हणजेच चार पॉईंट पन्नास जेव्हा आपण याची बेरीज करतो तेव्हा बघा शतांश स्थानी असणार आहे शून्य शून्याची बेरीज शून्य तर दशांशस्थानी असणाऱ्या पाच अधिक पाच म्हणजे दहा दहाशी आपण शून्य देणार आणि हातचा एक हा एककाच्या घरावर येणार आणि दोन अधिक चार हात चा आलेला एक असे एकूण बेरीज सात या बेरजीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याप्रमाणे आपण पूर्णांक संख्ये लेखनासाठी आपण दशमान पद्धती वापरतो तीच पद्धत विस्तारून दशांश अपूर्णांक लिहितो म्हणून आपण पूर्णांकाची बेरीज जशी करतो अगदी तशीच दशांश पूर्णांकाची बेरीज करता येते हे आणखी एक दोन उदाहरण घेऊ आणि त्यावरून समजून घेऊ चटकन तुमच्या लक्षात येईल सहा दशमचिन्ह तीन चार अधिक अठ्ठ्याहत्तर दशमचिन्ह सहा नऊ आता या दोन संख्यांची आपण बेरीज करूया बेरीज करताना एक लक्षात ठेवा की अंकांची स्थाने व चिन्हे हे एकाखाली एक येतील अशा रीतीने आपण ती संख्यांची मांडणी केली पाहिजे जशी तुम्हाला या उदाहरणामध्ये दिसत आहे की दशमचिन्हाखाली चिन्ह आहे आणि जी अंकांची स्थाने आहेत त्या अंकांच्या स्थानाखालीच ती अंक लिहिलेली आहेत आता नेहमीप्रमाणे आपण जशी बेरीज करतो तशीच करूया म्हणजेच ज्या संख्येची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे तिथून आपण सुरुवात करूया बघा चार अधिक नऊ हे श शतांश स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करूया किती होते तेरा या तेराशी तीन आणि हातचा जो आला तो आला एक तो येणार आहे आपला दशंशस्थानी दशमशस्थानाचं जे घर आहे त्यावर आता सहा तीन नऊ आणि हातचा आलेला एक दहा दहाशी शून्य आणि आता जो हातचा आला तो येणार आहे एकक स्थानच्या घरात एका स्थानच्या घरावर आल्यावर आता सहा अधिक आठ चौदा आणि हातचा आलेला आहे एक पंधरा पंधराशे पाच हातचा आला एक तो एक येणार आहे आता दशकस्थानच्या घरावर तो लिहिल्यावर सात अधिक एक आठ अशी ही आपली बेरीज होईल पंच्याऐंशी दशौं चिन्ह दशौंचिन्ह जसं होतो त्याच घरात दशौंचिन्ह शून्य तीन अशी आपली याची बेरीज होईल अशा प्रकारे तुम्ही आणखीही बेरजा सोडवू शकता करू शकता दशांश अपूर्णांकची आता वजाबाकी समजून घेऊया आता ही वजाबाकी करत असताना परत एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी की वजाबाकी करत असताना सुद्धा अंकाची स्थाये व दशमचिन्हे एकाखाली एक येतील अशाच रीतीने लिहायची बघा या उदाहरण तुमच्या लक्षात येईल तीनशे पासष्ट दशंश चिन्ह सहा तीन वजा एकशे अठ्याहत्तर दशमचिन्ह पाच आठ बघा आपण संख्येचे जे अंक आहेत अंकाची जी स्थाने आहेत त्यानुसारच आपण त्यांचं लेखन केलेलं आहे आणि दशमचिन्हाखाली दशमचिन्ह झालेलं आहे वजाबाकी करूया वजाबाकी करत असताना सुद्धा सर्वात लहान स्थानापासूनच आपण वजाबाकीला सुरुवात करूया ते म्हणजे शतांश स्थानापासून आता शतांश स्थानी तीन वजा आठ तीनातून आठ जात नाहीत म्हणून आपण दशं स्थानापासून एक हातचा घेणार आहोत एक दशम हातचा घेणार आहोत एक दशांश हातचा घेणं म्हणजेच दहा शतांश घेणं दहा शतांश जर या तीनमध्ये मिळवले तर ते, ते होतात तेरा शतांश आणि आपल्यावर इकडे राहतात पाच दशांश तेरामधून आठ गेले पाच शतांश राहतात आता परत पाचातून पाच हे दशांश जेव्हा आपण वजा करतो तेव्हा बाकी शून्य राहते आता वळूया एककांच्या वजाबाकीकडे जसे आपण नेहमी करतो तसंच पाच एककातून आठ जात नाहीत म्हणून आपण सहा जोडून हातचा घेणार सहा या दशांजडून सहा दशकाजून हातला घेतला म्हणजे आपल्यावर होतील पंधरा एकक पंधरा एककातून आठ गेले आपल्यावर राहतात सात एकक आता या सहा दशकापासून एक गेल्यामुळे आपल्यावर पाचच दशक राहिले होते आता पाच दशकातून सात दशक जात नाहीत म्हणून आपण या शतकाजवळून एक शतक घेणार म्हणजेच दहा दशक दहा दशक घेतल्यावर आपल्यावर होणार आहेत पंधरा दशक आता या पंधरा दशकातून सात गेले आपल्यावर राहतील आठ आणि या दोन शतकातून जेव्हा एक शतक जाईल तेव्हा जा बाकी उरेल एक आपली वजाबाकी येईल एकशे सत्याऐंशी दशौंशून्य शून्य पाच जशी आपण वजाबाकी करतो अगदी तशीच वजाबाकी आहे सहज आहे सोपी आहे फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की अंकांची स्थाने व दशौं शून्ये एकाखाली एक आली पाहिजात मग तुम्ही बेरीज करा अथवा वजाबाकी करा अशी भरपूर उदाहरणे सोडवा व हा घटक पक्का करा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळेस तोवर नमस्कार